डिचोली शहरातील निमजगाह अर्थात नमाजघराला शिवकालीन इतिहास आहे. पुरातत्व खात्याने ही वास्तू संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर केली आहे. मात्र पर्यटनाला पूरक अशा या वास्तूपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावरच कचऱ्याचे ढीग दिसून येतात. पाहुयात आमचे डिचोली प्रतिनिधी विनायक सामंत यांचा ग्राउंड रिपोर्ट. डिचोली शहरात असलेल्या निमजगाह म्हणजेच नमाजघराला शिवकालीन इतिहास आहे. पुरातत्व खात्यानं ही वास्तू संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर केली आहे. निमजगाह हे डिचोलीतील पर्यटन क्षेत्र होऊ शकते, मात्र तिथपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावरच कचऱ्याचे ढीग जमा झालेत. हा कचरा हटवणार कोण असा प्रश्न स्थानिक विचारतायत. काही स्वयंसेवी संघटनांनी या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, पण कचरा मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे तो काढणं कठीण बनलं. प्रशासनानंही मौनच पाळलं. डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फराळी आणि आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटये यांनी या स्थळाची ही शोकांतिका दूर करण्यासाठी पावलं उचलावीत अशी मागणी होते. या नमाजघराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रवेशद्वारावरच कचरा असल्यानं पर्यटक देखील तिकडे फिरकत नाहीत. इथं कचरा कोण टाकतं यावर लक्ष ठेवून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते. त्याचबरोबर नमाजघराकडे जाणारी पायवाट व्यवस्थित करून पक्का रस्ता करण्याची गरज आहे. ईदच्या दिवशी डिचोलीतील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं इथं नमाज पढायला येत असतात, त्यामुळे प्रशासनानं उपाययोजना करून हे ऐतिहासिक स्थळ विकसित करण्याबरोबरच डिचोलीच्या पर्यटनालाही गती देण्याची मागणी होते. नमस्कार, आपण आहोत आज डिचोली तालुक्यात आहोत आणि डिचोली शहरात आहोत. आज इथे येण्याचं मुद्दाम कारण म्हणजे गोवा म्हटलं की पर्यटन आलं आणि पर्यटन स्थळं आली. तसंच डिचोली तालुक्यात खूप पर्यटन स्थळं आहेत, त्यातलेच एक पर्यटन स्थळ डिचोली शहरात आहे, ते म्हणजे नमाजघर. या नमाजघराचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या मुलाला म्हणजे अकबर दोनला इथे नमाजघर बांधून दिलं होतं, ज्यावेळी अकबर दोन छत्रपती संभाजी महाराजांच्या आश्रयाला होता. पण एवढं मोठं पर्यटन स्थळ असून इथे एक लाजिरवाणी गोष्ट आपल्याला दिसून येते. माझ्या मागे तुम्ही बघितलं असाल तर इथे खूप कचरा जमा झालेला आहे. इथे खूप प्रकारचा कचरा तुम्हाला दिसून येऊ शकतो. हा एवढा कचरा इथे आला कुठून? आपण जिथे थांबलो आहोत ही वाट जी आहे ती ही वाट त्याच पर्यटन स्थळाकडे जाते, जो पुरातत्व भागाने नोटिफाईड केलेला आहे की ते एक प्रोटेक्टेड एरिया आहे, प्रोटेक्टेड साईट्स आहेत. इथे वेगवेगळे पर्यटक येतात, पण ते पर्यटक जेव्हा ह्या रस्त्यातून येतात तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या दर्शनास पडतात तो म्हणजे कचरा. हा कचरा इथे एवढ्या प्रमाणात आहे की हा कचरा काढावा इथून याची दखल कोणीच घेतली नाही. काही स्वयंसेवी संघटनांनी कोविड काळात म्हणा किंवा त्याच्या आधी या कचऱ्याची विल्हेवाट लावायचा प्रयत्न केला होता, पण तरी असताना देखील इथे अजूनही कचरा आहे. इथे कोण कचरा आणून टाकतं, कोण कचरा इथे गोळा करतं यावर लक्ष देण्याचं काम प्रशासनाचं आहे. आणि डिचोली मतदारसंघाचे आमदार आहेत किंवा डिचोली नगरपालिका आहे, त्या नगरपालिकेने इथे लक्ष घालून हा कचरा लवकरात लवकर काढावा अशी नागरिकांची मागणी आहे. खूप वेळा प्रसारमाध्यमांमधून हा विषय घेतला गेलेला आहे, हा विषय उचलला गेलेला आहे की हा कचरा जो आहे तो मेन मुख्य पर्यटन स्थळाकडे जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्याच्या सुरुवातीलाच हा कचरा आहे. त्यामुळे पर्यटक सुद्धा इथे येत नाहीत किंवा त्यांना येण्याचा इच्छा होत नाही आहे. हा कचरा जो आहे हा इथे आणून कोण टाकतं यावर निगराणी करण्याची गरज आहे. इथल्या स्थानिकांची अशी मागणी आहे की लवकरात लवकर हा कचरा इथून काढावा, ज्याने दुर्गंधी पसरते. इथे वेगवेगळे पशु पक्षी इथे कचऱ्यात येऊन नासधूस करतात कचऱ्याची आणि अजून कचरा निर्माण करतात. त्यामुळे इथे जो कचरा आहे त्याची विल्हेवाट लावण्याची गरज लवकरात लवकर प्रशासनाने यावर उपाय काढून डिचोली नगरपालिका असेल किंवा डिचोलीचे आमदार जे असेल त्यांनी यात लक्ष घालून हा कचरा काढावा. तसंच आमच्या नमाजघराकडे जाणारा जो रस्ता आहे, जी पायवाट आहे, ती पायवाटची पण दुर्दशा झालेली आहे, त्याची पण निगराणी घेऊन सरकारतर्फे किंवा पर्यटन खात्यातर्फे जर तिकडे व्यवस्थित पायवाट केली तर पर्यटनाला गती येऊ शकते आणि त्याचा फायदा डिचोलीवासियांना, डिचोलीत असलेल्या व्यावसायिकांना होऊ शकतो. त्यामुळे स्थानिकांची अशी मागणी आहे की हा कचऱ्याची विल्हेवाट लवकरात लवकर लावावी आणि जो आमचं पर्यटन स्थळ आहे
त्याला सौंदर्यीकरण करून पर्यटनाला वेग आणावा। पाहत राहा गोवन वार्तालाय।